भावार्थ ज्ञानेश्वरी 21व्या शतकासाठी सुलभ ओवीबद्ध रचना, लेखक विजय बळवंत पांढरे, संगीत श्री चंद्रमोहन हंगेकर पुणे, गायिका सौ राधिका हंगेकर पुणे। परमात्मने नमः। अध्याय तीसरा, कर्मयोग। मग अर्जुनाने भटले, तुम्ही जे मज सांगितले ते मी ऐकले संपूर्ण देवा। तेथे कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे तुझे मत अनंता जी ब्रह्म स्थिती। मग मजसी केवी श्रीहरी म्हणसी अर्जुना युद्ध करी, संकोचन वाटे थोडा तरी कर्मी मज घालता। कर्माचा होऊ दे निरास, ऐसे तू बोलतोस, निप्रवृत्त करतो मज युद्धास। हे कैसे हेची विचारी ऋषिकेशा, वर्णितो सती निष्काम दशा, आणि करवितोस हिंसा माझ्या करवी। देवा तुझी ऐसे बोलावे, आम्ही अज्ञानी काय करावे। आता संपले आघवे विवेकपण, कैसा उपदेश करतोस, संभ्रम जाहला मनास, फिटली माझी हौस आत्मबोधाची। वैद्याने पथ्य सांगावे, मी आपणची विष द्यावे, मग रोग्याने कैसे जगावे सांग मजला। आंधळ्या आड मार्गे पाठवावे, किंवा माकडा मद्य पाजावे, तैसेच हे आघवे करू काय आता। मी काहीच न जाणे अंध जाहलो मोहाने, कृष्णा याच कारणी विचारी तुझला। निष्कामता शिकवीसी नियुद्ध कर म्हणसी, शरण आलेल्यासी का असे वागावे। पहा आम्ही तन मनाने तुझला शरण येणे, आणि तू ऐसे बोलणे शोभते का। तू ऐसे उपदेशावे, मग आम्ही काय करावे, ज्ञान ते कैसे व्हावे सांग आम्हा। आणिक एक गोष्ट घडली, ज्ञानाची तहान सरली, स्थिर होती ती गडबडली मनस्थिती माझी। कैसे वागणे तुझे मला काहीच न समजे, का पाहातोस मन माझे चाचपून देवा। फसवितोस का मजला, कि सांगतोस तत्वज्ञानाला, काही न उमजे चित्ताला माझा आता। म्हणून ऐका देवा उपदेश सोप्या शब्दात द्यावा, मज विवेक तो सांगावा मराठीत। मी जरी बुद्धिहीन असे परी मला समजेल ऐसे, शब्द ते सोपे तैसे
सांगावे देवा, रोग्याचे आजारी पडणे, तया औषध देणे लागणे, मग ते गोड असणे अनिवार्य देवा। वापरून सोप्या शब्दास सांगावे तत्वबोधास, जे समजेल माझ्या मनास असे देवा। भेटता तुझ जैसा गुरु, उपदेशाची कामना का न करू, भीड कशाला धरू तू माय माझी। कामधेनू दुभती जाहली जर प्राप्त ती, मग इच्छांची पूर्ती का न करावी। अडचण कशाची आता, चिंतामणी आला हाता, म्हणून इच्छांची पूर्तता करावी देवा। अमृत सागरा पाशी जावे, मी तहानलेलेच रहावे, मग कष्ट का ते घ्यावे सागरी जाण्याचे। अनेक जन्म उपासिता तू भेटला भगवंता, तू प्राप्त मज असता काळजी कशाची। तरी तू भगवंता कर तत्व बोध आता, तत्व जे ऐकता कल्याण माझे। देख भाग्य माझे प्रकटले, आज पुण्य फळा आले, मनोरथ पूर्ण झाले आज माझे। हे परम दैवता सुख समृद्धी दाता, अमृताची ती वर्षा आता कर देवा। जैसे मातेच्या ठाई स्तनपाना वेळ बंधन नाही, अपत्य ते केव्हाही स्तनपान करी। प्रश्न जो मज पडला विचारी न मी तुझला, करावा बोध मला भगवंता तू। होईल परलोकी हित, निलौकिकात जे उचित, उपदेशावे ते निश्चित मजला तू। श्री भगवानुवाच। ऐकून ते अच्युत म्हणाला होऊन विस्मित, गूढ जे मज उपदेशात तुझ समजले नाही। बुद्धी योग सता सांगत, मी सांगितले सांख्यमत, विरोधाभास मज उपदेशात नाही अर्जुना। उद्देश तू जाणत नाही म्हणून रागावला पाही, परिमार्ग ते दोन्ही एकची अर्जुना। बघ बा अर्जुना, मी सांगतसे दोन मार्ग दोघांना, सांख्यमत ज्ञान्यांना कर्मयोग अज्ञजना। ऐक महत्व ज्ञानाच जे मत असे सांख्यांच, शुद्ध मनाने ऐकताच तत्क्षणी ज्ञान। दुसरा कर्मयोग जाण साधना दीर्घ काळ करून, होता कालांतराने निपुण ज्ञान होई। हे मार्ग जे दोन जैसे गहू आणि पोळी जाण, गव्हा लागे दळण पोळी सिद्ध भोजन। नद्या भिन्न भिन्न दिसती परिसागरीच मिळती, तैसी दोहो मार्गांची प्राप्ती एकच जाण। ऐसे हे मार्ग दोन जरी भासती भिन्न भिन्न,
ते साधका योग्यते कारण जाण अर्जुना। जसा पक्षी तो उडेल क्षणात फळासी ते झोंबल, ते इतरांसी कैसे जमेल सांग अर्जुना। इतर ते सारे विविध साधनांच्या आधारे बा पोहचती मार्गाधारे हळू हळू। जैसी पक्षांची अती गती तैसी ज्ञान्याची ती मती, सांख्य ज्ञानास आकळती क्षणार्धात। जे कर्मी असती योग्यतेत ते मग कर्मयोग आचरत, ज्ञानास असती पावत अंती अर्जुना। कर्मासन जाणता कैसे पावणे मग नैष्कर्म्यता, केवळ कर्म ते त्यागता नैष्कर्म्यता नाही। प्राप्त कर्म न करणे तरी नैष्कर्म्य होणे, वायाचिते बोलणे वाय फळ। आहे पैलती राजायचे म्हणे नावेत नाही बसायचे, तैसे त्यागणे कर्माचे जाण अर्जुना। तृप्तीची इच्छा असणे परिसैपाकच न बनवणे, वा भोजनच न करणे असता सैपाकही। प्रकटते अर्जुना नैष्कर्म्यता कर्माधारेच बावर्तता, कर्म ते त्यागता नैष्कर्म्यता नाही। म्हणून ऐक पार्था जया नैष्कर्म्य पदाची आस्था, तयाने उचित कर्म सर्वथा सोडूच नये। कर्माच हे होण जाण नाही आपुल्या अधीन, कर्म ते त्यागण अशक्य अर्जुना। नीट विचार करता आकळते कर्माची ती कथा, आकळता कर्म कथा मोक्ष घडे। जववरी प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे कर्म ते गुणाधीन आपैसी असे। विहित कर्म इंद्रियांचे जरी ठरविले सोडायचे, तरी स्वभाव काय इंद्रियांचे शमले कधी। कानाने का ऐकणे थांबवले, डोळ्याने का पाहणे रोखले, नाकाने का कधी सोडले वास घेणे। श्वासाने ते थांबणे मन निर्विकल्प होणे, तहान भूकती खुंटणे न घडे इच्छे पायी। झोपणे जागणे का थांबले, चरण का चालणे विसरले, कधी आहे का निमाले जन्म मृत्यू। हे न घडे कधी काही कर्म कधी सुटत नाही, म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती अधीन। कर्म ते पराधीन कर्म प्रकृतीचा गुण, कर्म न करीन म्हणण व्यर्थ अर्जुना। बघ रथी ते चढणे, रथी स्थिर जरी बसणे, मग रथा संगे हिंडणे आपो आप।
जैसे वायु कारणे पाला पाचोळ्याचे उडणे काही न करता भिरभिरणे आकाशाबाजी तैसे प्रकृती कारणे कर्म इंद्रियांचे रहाटणे बघ कर्माचे ते घडणे आपो आप जववर संग प्रकृतीचा तववर त्यागन घडे कर्माचा प्रयत्न करणे कर्म त्यागाचा तो हट्टीपणा जे उचित कर्म सांडती नैष्कर्म्य होऊ पाहती दाबती ते इंद्रिय प्रवृत्ती हट्टा पायी तया कर्म त्याग न घडे वासना मनी चरफडे केवळ ते नाटक बापुडे कर्म त्यागाचे मनी कामना वसता अंतरी विषयासक्त असता कर्म ते त्यागता न घडे कर्म त्याग आता देई अवधान तुझला बा मी सांगीन निरीच्छ माणसाची लक्षण ऐक आता तया अंतरी दृढ परमात्म्याची आवड तरी लोक व्यवहाराची परवड नाही तेथे तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे प्रकृती अधीन कर्म व्यापार न लोटी तो दूर करूनही कर्म व्यापार अलिप्त राही धरू न शकती तया कामना मोह मळे तो लिंपेना जसे पाणी ते लागेना कमळ पत्रा तैसा कर्मा माजी असे इतरांसारखा दिसे जैसे पाण्यात ते भासे सूर्य बिंब तैसा वरी वरी सामान्य वाटतो सर्वसाधारणच दिसतो परी अंतरी तो असतो असामान्य ऐशा चिन्हांनी युक्त तोच असे मुक्त जो सर्व आशा पाश रहित जाण अर्जुना म्हणून तू अर्जुना जाणून या लक्षणा त्यागून सर्व कामना हो बा योगी ऐशी येता मनाची जाण निश्चल होई अंतःकरण मग इंद्रियांचे आचरण सहज अर्जुना म्हणोनी निष्कर्म्य ते होणे देही ते न संभवणे ते निषिद्धच असणे देही असता म्हणोनी जे जे उचित प्रसंगा कारणे प्राप्त होऊनी तू हेतू रहित आचरावे कर्म पार्था आणि कही एक ऐक तू कौतुक निष्कामताच ती कर्म मोचक खरी अर्जुना ऐसा निष्काम कर्माचा आधारे स्वधर्म जो आचरे तो निष्कामतेच्या द्वारे पावे मोक्ष ऐसे निष्काम कर्म आचरण तोच नित्य यज्ञ जाण निष्काम होता मन
न घड़े पाप कामासक्त होता मन घड़े स्वैरते वागण कुकर्मी घड़ने आचरण बंध अर्जुना म्हणून निष्काम कर्म आचरण तेच अखंड यज्ञ याजन निष्काम ते ठाई बंधन नाही नाही हे जगत कर्माचा अधीन जे भूतकाळाचेच प्रकटन झाल्याने कामना अधीन दुःख अर्जुना आता या विषयी पार्था तुझ सांगेन ऐक कथा ऐक सृष्टीचा तो निर्माता काय सांगे कर्माच्याच आधारे झाले जगत निर्माण सारे परिकर्म सिद्धांताची जाण रे मनुष्या नाही तेव्हा मानवाने विनवले ब्रह्मास येथे आधार काय आम्हास कसे जगावे जीवनास सांग देवा मग ब्रह्मदेव म्हणाला मी स्वधर्म तुम्हा दिला निष्कामपणे आचरता स्वधर्माला मोक्ष घडे तुम्ही व्रत नियम न करावे शरीराते न पीडावे दूर कोठे न जावे तीर्थासी गा योगादिक साधने सकाम आराधने मंत्र तंत्र विधाने करू नका देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे स्वधर्मानुधारे वर्तावे सर्व काळ सर्व हेतु सांडून करा निष्काम आचरण जसे पतिव्रतेचे मन एक निष्ठ तैसे हे स्वधर्म आचरण मन निष्काम करून जगणे आपले जीवन साधना अर्जुना स्वधर्म तो भजता कामधेनूच येते हाता मन निष्काम होता कामना पूर्ती ऐसे मन निष्काम होता प्रसन्न होती देवता मग सर्व सुखाची प्राप्यता आपो आप ऐसे स्वधर्म पूजणे देवता प्रसन्न होणे मग योगक्षेम भोगणे निरंतर तुम्ही देवास भजाल देव प्रसन्न होतील ऐसी परस्परे घडेल प्रीत तेथे तुम्ही जे जे म्हणाल ते आपो आप होईल इच्छा त्या पूर्ण होतील सर्व तुमच्या वाचा सिद्धी पावाल सृष्टी नियंत्रण कराल तुम्ही म्हणाल ते होईल निष्काम होता जैसे वसंत तो येता फळा फुलांची विपुलता प्रकटते ती सुंदरता सर्व दूर तैसे सर्व सुखासहित भाग्यते मूर्तिमंत येईल तुम्हा शोधत तुमच्या पाठी ऐसे सर्व सुखयुक्त व्हाल तुम्ही दुःखमुक्त
जर निष्काम कर्म आचरत वर्ताल तुम्ही सकल वैभव प्राप्त होता इंद्रियांचा अधीन जाता विषय भोगासक्त होता अनर्थ घडे प्रसन्न होता देवता प्राप्त होते सुख संपन्नता त्या देवासीन भजता पाप घडे न करणे यज्ञ हवन न करणे देवता पूजन ब्राह्मणा न देणे भोजन अहितकारी अतिथीचा आदर न करता गुरु भक्ती सविन्मुख होता बांधवा संतोष न देता पाप घडे ऐसा स्वधर्म क्रिया रहित होता भोगासक्त अडकता मग विषयात दुःख अर्जुना ऐसा अनर्थ घडणे सर्व सुख दूर जाणे प्राप्त असूनही न भोगू शकणे सुख अर्जुना जैसे आयुष्याची सांगता चैतन्यते लोपता वा नष्ट होते संपन्नता दूर जाता लक्ष्मी तैसे स्वधर्म जर सोडला मग सर्व सुखाचा आधार गेला जसा प्रकाश तो हरपला विझता दिवा तैसे सकामता वाढता तेथे संपते स्वतंत्रता आणि मग मन संमोहनता राज्य करी म्हणून स्वधर्म जो सांडील तया काळ दंडील चोरते लुटतील सर्वस्व त्याचे मग पात्र ते सकळ दोषास दोष घेरतील तयास भूते रात्री स्मशानास घेरती जैसी मनी प्रकटते दुःखाची रास सर्व काळ भ्रमाचे भास मग अशांतीचा वास त्याचे ठाई ऐसा दुःखी तो होतो रात्रंदिवस तळमळतो दुःखातून कधीच न सुटतो कल्पांती म्हणून स्वधर्मासन सोडावे मन इंद्रियांसी आवरावे निष्कामते भावे अंतरंगी मासा पाण्यात राहतो पाण्यातून काढता मरतो तैसा स्वधर्म जो सोडतो मृत्यू त्यासी म्हणून तुम्ही समस्त स्वधर्मी रहावे रत निष्काम कर्मी होत मुक्त भावे आपल्या मनास पहावे सदैव निर्विकल्प रहावे निष्काम कर्म करावे सदोदित आपले दुर्गुण पहावे गुण ते वाढवावे दोष ते त्यागावे क्षणोक्षणी जगणे ऐसे उचित मुक्तीची हीच असे बारीत निष्काम ते होत मुक्त भावे ऐसे निष्कामपणे जगता संपते दुःख दैन्यता प्रकटते ती शांतता अंतरी त्यांचा निष्काम होता मती स
सर्वदोष ते सरती मगतया चाचित्ती प्रकटे आत्मतत्व मनी आत्मतत्व प्रकटता संपे दुख भ्रांतता घड़े मग मुक्तता भवचक्रातून म्हणून स्वधर्म आचरता मनी निष्काम होता मग संस्कार ते संपता घडे मोक्ष या वाचूनी पार्था वर्तूच नये अन्यथा ऐसी आद्य ही कथा सांगे श्री मुरारी स्वतासी देह मानणे विषय भोगी अडकणे कामना त्या वाढवणे पाप अर्जुना देह इंद्रिय आणि मन जे मुक्तीचेच साधन निष्कामता आचरून मुक्त भावे इंद्रियांच्या नादी लागणे मनोकामना वाढवणे ते बंधनात पडणे आपो आप इंद्रियानुभूती आणि मन त्याच समिधा जाण स्वधर्म यत्नी त्या जाळून मुक्त भावे हे रहस्य न जाणता मन इंद्रियांच्या नादी लागता सुखलोलूप होता दुःख अर्जुना हा यज्ञ सिद्ध होता मनी प्रकटते प्रसन्नता दुःख दैन्यातून मुक्तता अनुभवाये ऐसे हे मुक्तीचे साधन जे इंद्रिय आणि मन निष्कामते होण रहस्य अर्जुना सकामता वाढवता संस्कारते वाढता भवचक्री अडकता दुःख अर्जुना कामना कारणे जन्म जन्मा कारणे कर्म म्हणून होऊन निष्काम मुक्त भावे कर्म उद्भवले ब्रह्मातून ब्रह्म परमचैतन्यातून म्हणून कर्म ब्रह्म चैतन्य एक अर्जुना कर्मी निष्काम होता प्रकटते ब्रह्ममयता अनुभवणेति चैतन्यता मुक्ती अर्जुना ऐसी ही परंपरा थोडक्यात सांगितली धनुर्धरा जाणून या कर्म व्यापारा मुक्त भावे कर्म सिद्धांतास जाणणे निष्कामते होणे स्वधर्म आचरणे रहस्य अर्जुना इंद्रिय भोगी अडकणे तेच पाप करणे मग भूमी सभार होणे आपो आप जन्म कर्म सकल अर्जुना अति निष्फल जैसे का अभ्रपटल अकालीचे जैसे गळ्या स्तन बकरीचे तैसे जीवन पहायांचे जंगल वाढता कामनांचे दुःख अर्जुना म्हणून ऐक पांडवा स्वधर्म कधीच न सांडावा सर्व भावे भजावा अहो रात्र शरीर ते प्राप्त होता ओघानेच येते कर
कर्म कर्तव्यता मगया स्वधर्म उचिता का सांडावे देह प्राप्त झाल्यावर कर्माचा करणे अव्हेर तो अनुचित बा व्यवहार जाण अर्जुना निष्काम कर्म आचरता प्रकटते ती आत्मदिव्यता आत्मतत्वास अनुभवता न उरे कर्म बंध ऐसा आत्मबोध प्रकटता कृतकृत्य होता होते भवचक्राची सांगता कर्मासंगे तृप्ती झाल्यावर जैसी साधने सरती आपैसी आत्मतृप्ता तैसी नाही कर्मे जोवरी अर्जुना हा बोध भेटेना मना तववरीच या साधना अवलंबावे लागे म्हणून हो ऊन अनासक्त निष्काम कर्म आचरत सदैव स्वधर्मीच वर्तत रहावे अर्जुना स्वकर्मी निष्काम होता प्रकटते ती कैवल्यता अनुभवता आत्मदिव्यता मोक्ष घडे निष्काम कर्म आचरून मुक्त झाले जनकादि ज्ञानी जन म्हणून होण्या आत्मकल्याण कर्म कर अर्जुना याच कारणे पार्था कर्मात असावी आस्था आकळता कर्माची कथा मोक्ष घडे जो निष्काम कर्म करेल तो इतरांना आदर्श होईल मग स्वैराचार टळेल इतरांचाही निष्काम झाले ज्याचे मन तो इतरांना आदर्श होईन ऐसा आदर्श घालण कर्तव्य ज्ञान्याचे आंधळ्यास मदत करणे अज्ञजना आदर्श घालणे निष्काम कर्म करणे कर्तव्य अर्जुना जर असे न घडेल मग अज्ञजना काय उमजेल मग ते कसे आचरतील निष्काम कर्म येथे श्रेष्ठ जे जे करती तया नाम धर्म ठेवती इतर तेच अनुष्ठिती सामान्य जन ऐशाया कारणे कर्म त्याग न करणे निष्काम कर्म करणे कर्तव्य अर्जुना आता इतरांच्या कोष्टी मी सांगू कशासाठी सर्व ही सृष्टी कर्म माझे कशासाठी हे कर्म घडण मज दुःख ते कवण तरी स्वधर्म आचरण घडे मज ठाई परिपूर्ण माझा जैसा जगी नाही दुसरा तैसा सर्व सिद्धींचा वसा माझे ठाई मी यमाचा पराभव केला मृत गुरुपुत्र आणला स्वधर्म मी आचरीला लोक कल्याणा परिमी स्वधर्मी वर्ते कैसा सकाम का होय जैसा ते या एकाच उद्देशा लागोनिया अवघे हे प्राणी जन
असती माझ्याच अधीन, त्यांचे भावे कल्याण म्हणून आचरतो मी। मी पूर्ण काम होऊन जर जाहलो आत्ममग्न, मग प्रजेचे कल्याण कैसे होईल। जर निष्काम न होऊन मी जर न केले कर्माचरण, मग सर्वांचे अकल्याण होईल अर्जुना। म्हणून श्रेष्ठ जे असती ते निष्काम करून मती, स्वधर्म ते आचरती सर्व काळ। आसक्त फलाठाई होऊनी कर्म करती अज्ञानी, म्हणून अनासक्त होऊनी वरते ज्ञानी। होण्या सर्व जीवांचे कल्याण आदर्श ते घालण, निष्काम ते होण कर्तव्य अर्जुना। कर्माधारेच वर्तावे आदर्श ते घालावे, अलौकिक न भावे लोकांप्रती। जयास्तनपान ही कठीण, बालक पक्वान कैसे खाईन, तया पक्वान देण अहितकारी। जया कर्म समजत नाही तया नैष्कर्म्यता न दावावी, निष्कर्मता न शिकवावी तया अर्जुना। तेथे सत्क्रिया आचरावी तीच एक प्रशंसावी, निष्कामपणे करावी कर्मे आपण। करण्या लोक कल्याण करणे निष्काम कर्म आचरण, मगतया कर्म बंधन नाही नाही। जसा बहुरूपी होता राजा राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परिलोक रंजनी तो रमतसे। इतरांचे ते ओझे जर आपुल्या माथा घेईजे, मग तया खाली दडपिजे आपो आप। तैसे शुभ अशुभ कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मति भ्रमे म्हणे मी करता। ऐसा अहंकारा रूढ एकदेशी जो मूढ, तया परमार्थ गूढ न सांगावा। हे ऐसे प्रस्तुत सांगितले तुज हित, ते अर्जुना देऊनी चित्त ऐक आता। आत्मज्ञानी यांच्या ठाई अहं भाव जराही नाही, कर्माच होण जाण पाही प्रकृती कारणी। ऐसा देहाभिमान सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी, ज्ञानी साक्षी भूत होऊनी राहे जगते। जरी शरीर केले धारण नचतया कर्म बंधन, सूर्यास ते अलिप्तसण जसे जगती। प्रकृतीचे निगुणे विविध अनुभवांचे घडणे, तेथे मी करता मानणे अज्ञान अर्जुना। इंद्रिय ही गुणाधारे वर्तती ती निज व्यापारे, तेथे अहं भाव बलात्कारे कल्पू नये।
तरी उचित कर्म आघवी तू आचरूनी मज अर्पावी परिचित्त वृत्ति असावी आत्मतत्वी। हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान चित्ता येऊन द्यावा। शरीरासी तादात्म्य तुटावे सर्व इच्छाना सांडावे मग प्रसंगोचित भोगावे भोग सकळ। आता धनुष्य घेऊनी हाती आरूढ हो या रथी प्रकटू ते वीरवृत्ती अर्जुना। आता जगी कीर्ती करावी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासूनी सोडवी या पृथ्वीला। आता पार्था निशंक होऊन लढ एकाग्र चित्तान येथे आता या वाचून उपाय नाही। हे स्पष्ट मत माझे परम आदरे स्वीकारिजे श्रद्धा पूर्वक अनुष्ठिजे ते धनुर्धरा। कर्म सिद्धांतास जाणता नैष्कर्म्य हो ऊन वर्तता मग कर्म बंधातून मुक्तता आपो आप। प्रकृति अधीन होण इंद्रिय भोगी अडकण सकामते होण अज्ञान अर्जुना। माझे मत अव्हेरून आज्ञा भंग तो करून सकाम कर्म करण दुख अर्जुना। जैसे विषय भोगी अडकून मोह मदिरा पिऊन उन्मत्तते होण दुखदायी। देखे प्रेताचा हाती दिधले जैसे रत्न का वाया गेले जन्मांधा का दिसले दृश्य कधी। चंद्राचा उदय जैसा कावळ्याचा उपयोगी कैसा मूर्खा विवेक तैसा रुचेच ना। तैसे ते पार्था जे विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करूच नये। म्हणोनी ते न मानती निंदा ही करू लागती सांग पतंग का साहती प्रकाशाते। पतंगाचे दिव्यास आलिंगन तेथे त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण मृत्यू अर्जुना। ऐसी ही इंद्रियांची कहाणी जाणतात बाते ज्ञानी या इंद्रिया लाडावोनी ठेवूच नये। ते तर सर्पाशी खेळण व्याघ्रा लाडी गोडी लावण जैसे विषाच सेवन मृत्यू अर्जुना। खेळ खेळता अग्नि लागला मग तो दूर पसरला तैसा इंद्रिया लडा दिधला भला नोहे। एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना विषय भोगते नाना देऊच नये। करून अनेक सायास मिळवावे कशासाठी वैभवास नाशवंत या देहास लाडावून नाना कष्ट करणे
अपार संपत्ति मिळवणे स्वधर्माचरण सोडणे भोगासाठी हा पाचाचा मेळावा विलीन होईल पंचतत्वा मग येतो पस्तावा मृत्यू समयी म्हणून केवळ देह भरण ती जाण उघड नागवण त्या इंद्रियांच्या नादी लागण चूक अर्जुना इंद्रियांची आमता विषय भोग देता सुख वाटते चित्ता तात्पुरते अर्जुना करता चोरांची संगत न टळेच ती फसगत तैसी इंद्रियांची सोबत फसवी अर्जुना जर गोडीचे कारणे विषते प्राशन करणे मग आपो आप मरणे विष घेता इंद्रिया ठाई इच्छा असणे तेथे आशेचे प्रकटणे जैसे माशाचे फसणे गळी अर्जुना तैसे इंद्रिया माझी गळ आहे तो प्राणासी घेऊन जाये तो दिसतच नोहे झाकले कारणे जर इंद्रियांच्या नादी लागशील विषयांची आशा धरशील क्रोधाग्नीत मग जळशील आशा दुरावता जैसे चारी बाजूनी पारधी सापळे लावूनी सशार समग अडकवूनी मारती ठार इंद्रिय पारधीच असती नको तयांची संगती काम क्रोधाची वस्ती इंद्रिया कारणी इंद्रियांचा आश्रय न घ्यावा मनी आठवही न धरावा निज वृत्तीचा तो ओलावा सोडूच नये अगा स्वधर्म हा आपला कठीण जरी वाटला तरी हाच अनुष्ठीला कल्याणकारी श्रेयस्करते स्वधर्म अनुसरण व्यर्थते परधर्मानुसरण स्वकर्मी कर्म बंध संपण कल्याणकारी पहा शूद्रा घरी आघवी पक्वाने आहे तबरवी ती द्विजे केवी सेवावी जरी गरीब झाला ऐसे अनुचित कैसे करावे अयोग्य का इच्छावे वा अयोग्य का सेवावे सांग अर्जुना लोकांचे ते बंगले पाहुनिया चांगले आपण झोपडे आपले मोडावे का पत्नी ती आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगता तीच भली जैसी अर्जुना जरी वाटे संकट पूर्ण आचरण्या बा कठीण तरी स्वधर्म आचरण कल्याणप्रद साखर टाकता दुधात गोड असे लागत परिघातक कृमी दोषात जशी अर्जुना हे माहितही असून हट्टाने केले साखर सेवन मग रोगाचे ते वाढण अनिवार्य अर्जुना जे इतरांसी जरी उचित परी आपल्यासाठी अनुचित ते न आचरावे किंचित
कदापि अर्जुना करता स्वधर्म आचरण जर गेला जरी प्राण तरी होतसे ते कल्याण दोन्ही लोकी ऐसा श्रेष्ठ शिरोमणी जे धवा बोलला शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ मी ऐकले आता विचारेन मी आपुले मनातील देवा अर्जुन उवाच देवा हे होते कसे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे मार्ग सोडूनी भलते से करती आचरण ते तत्वज्ञान जाणतात तया मोक्षांचा उपाय ही माहित परिव्यभिचार ते करतात कवणे गुणे बीज आणि भुसा आंधळा निवडू नेणे जैसा परिडोळस ही वागे तैसा आंधळ्या परी संसार ते सोडतात निजंगलात बाजातात मग जंगलात ही कंटाळतात संसारासाठी पापी न तयांची मती सर्वस्वी पापे चुकवती परिशेवटी पाप करती अनायासे कशामुळे संमोहित होऊन पापाचरण करती जना पाप करण्याची इच्छा नसून का घडे पाप श्री भगवानुवाच तेव्हा हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमू ऐक आता हे काम क्रोध पाही तेथे दया अजिबात नाही यमाचे हे जात भाई जसे अर्जुना हे ज्ञान निधीचे भुजंग विषय तरीचे वाघ भजन मार्गाचे मांग हत्यारे जे काम क्रोधाचे कारणे मन इंद्रियांचे भटकणे अहं भावाचा भ्रम होणे यांचेच पायी मानसाचे रजोगुण ती आसुरी संपत्ती जाण या काम क्रोधा कारण दुःख अर्जुना हे रजोगुणातून जन्मले परितमो गुणे वाढले प्रमादी अविवेकी झाले तमा कारणी मृत्यूच्या त्या नगरात यांना सच्चे मित्र मानतात वैरी हे आहेत जीवाचे अर्जुना आता ऐक आशेला जी चालवते भवचक्राला विश्वही अपुरे तियेला ऐसी भूकतीची कौतुके कवळिता मुठी जिये चौदा भुवने थे कुटी भ्रांती ती धाकटी बहीण आशेची या तिन्ही लोकाना जी भ्रमात ठेवते नाना तीही तृष्णा दासी भ्रांतीची आशा भ्रांती तृष्णा कारणे अहंकाराचे भवचक्र चालणे या अहंकारा कारणे
दुख अर्जुना ऐशाया अहंकारा कारणे सत्याचे ते लोपणे मगदंभ रूढ होणे जगा माजी वाढता ती दंभता पसरते अशांतता माया वैभव वाढता बाटे धर्म ऐसे विवेकाचे संपणे वैराग्याचे खंगणे मग वासनांचे वाढणे आपो आप वासना त्या वाढता समाधान ते संपता मावळता सहनशीलता आनंद कैसा ऐसा विवेक संपता कामना त्या वाढता मग तापत्रयाची सत्ता सर्व दूर ऐसा प्रताप काम क्रोधाचा सर्वत्र अनुभव दुखाचा पराभव केला ब्रह्मादिकांचा काम क्रोधानी काम क्रोध चैतन्याचे शेजारी बसती ज्ञानाचा एकाहारी मग पसरते महामारी दुखाची अर्जुना हे जळे वीण बुडविती आणि आगी वीण जाळती चुपचाप प्राण घेती सर्वांचा पहा हे शस्त्रे वीण मारती दोरे वीण ते बांधती ज्ञानिया सही वधती घेऊन पैज चिखला वीण गाळती जाळ्या वीण अडकवती अतिचिवट हे असती वर्णनातीत जैसे चंदनाचे मुळाला साप वेटोळे घालून बैसला वाझाकतेसे गर्भाला वार जैसा सूर्य का असतो प्रकाशा वीण वा अग्नि कधी धूर विहीन धूळ रहित का दर्पण असे कधी तैसे काम क्रोधा वीण क्वचित असे ज्ञान कोंड्या वीण धान्य कण नसती जसे ऐसे ते शुद्ध ज्ञान झाकले तया काम क्रोधान म्हणून ज्ञान प्राप्त होण अति कठीण अर्जुना आधी काम क्रोधा जाळावे मग ज्ञानास पावावे तव वरीन संभवे ज्ञान अर्जुना कठीण काम क्रोधा संपवणे त्यासाठी जे प्रयत्न करणे ते आगीत इंधन घालणे जाण अर्जुना येथे उपाय जे करतात ते अधिक कामी क्रोधी होतात हटयोग्यास ही जिंकतात हे काम क्रोध या काम क्रोध जिंकण्याचा एक उपाय आहे साचा कर अवलंब त्याचा जर शक्य तुला मन इंद्रियास जाणता कर्म मायेस ओळखता सर्व संस्कार संपता ज्ञान होते अर्जुना इंद्रिय असती बलवान मन त्याहूनही शक्तिमान बुद्धी सूक्ष्म मनाहून नीत्या पलीकडे आत्मज्ञान होता बा आत्मज्ञान विरते ते मन मग काम क्रोधाच संपणं
आपो आप मनाची संपता गती काम क्रोध ते संपती जैसी मृगजळाची समाप्ती किरण संपता अहम भाव भ्रम संपता मनलया जाता राग द्वेष विरता ब्रह्म स्थिती हाच गुरु शिष्य संवाद जे असे ब्रह्मपद मोक्ष निर्वाण निर्विवाद तेथे आहे सर्व सिद्धांचा भूपती लक्ष्मीचा तो पती ऐसा अर्जुना प्रती बोलता जाहला आता तो भगवान गोष्ट सांगेल महान मग करेल अर्जुन प्रश्न तेथे ऐसा उपदेश गहन सांगेल तो भगवान प्राप्त होईल सुख समाधान श्रवण करता ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा कान करून जीवाचा हा संवाद कृष्ण अर्जुनाचा ऐकावा बापा ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः।